रोहन, जरी आम्ही टेनिस क्रिकेट समालोचक असलो तरी सुद्धा आम्ही वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतो की आम्ही सचिन सरांना देव म्हणतो, आपण तर त्यांची खोज आहात, काय सांगाल सचिन सरांबद्दल? ऑब्व्हियसली खूप चांगलं फिलिंग होतं जेव्हा सचिन सरांनी मला सिलेक्ट केलेलं. खेळलो पण आहे, मी 10 मॅच खेळलेलो आय पी एलच्या आणि त्याच्यानंतर खूप इंजुरी वगैरे झाली, पण खूप चांगलं वाटलं. एक प्रकारचा आपण देवच मानतो त्यांना, आणि देवाबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं ही खरंच माझ्यासाठी ऑलमोस्ट म्हणजे माझं सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत, तर खूपच बरं वाटतं मला. आता शशांक रोहन राजा आपल्या माहितीसाठी सांगतो की आमच्या पनवेल तालुक्यामध्ये अजनबी ओले संघाचा एक खेळाडू आहे प्रमोद घरत, ज्याला आम्ही या पनवेल रायगडमध्ये रन मशीन असं समजलं होतं. तो एवढा सचिन सरांचा फॅन आहे की त्याच्या हातावर सचिन सरांचा टॅटू आहे. मैदानावर आम्ही बघितलं की ज्यावेळेला रनआउटची विकेट अंपायर्सने आपल्याला दिली नाही त्यावेळेला आपण शाब्दिक काहीतरी चकमक चालू होती, काय सांगाल त्याबद्दल आपण? नाही, ऍक्च्युली हिट ऑफ द मुवमेंट होऊन जातं ते, कारण मॅच खूप क्रुशल होती ती आमच्यासाठी आणि ती विकेट खूप महत्वाची होती. आणि जसा तो धावला, म्हणजे मला बॅट्समॅनचं नाव माहीत नाही आहे, कारण जिथे बॉल गेला तर ऍक्च्युली बाहेर न धावायला पाहिजे हा नियम आहे, तर तो माझ्या अंगावर आला आणि ऑब्व्हियसली ते हिट ऑफ द मुवमेंट होऊन जातं आणि त्यात 5 रन गेले. मी 5 रन बघितले पण नाही, 5 रन गेले ते, मी डायरेक्ट अंपायरकडे आलो आणि ऍक्च्युली अंपायरनी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं मला असं वाटतं, जे नीट वाटतं. शेवटचा जाता प्रश्न, आमच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? ऑब्व्हियसली खूप चांगलं आयोजन होतं. मला असं वाटतं की फ्लड्समध्ये खेळणं, फ्लड लाईटमध्ये खेळणं आणि ॲक्च्युली लाईट्स पण खूप चांगल्या आहेत. मला असं वाटत होतं जेव्हा मी बघितलं लाईट्स खाली आहेत तर मला असं वाटलं की विकेटवर लाईट येईल की नाही, बॉल दिसेल की नाही, पण अजूनही तुम्ही बघाल तर खूप चांगलं आहे तिकडे, बॉल खूप चांगला दिसत होता. तर मला असं वाटतं की पुढच्या नेक्स्ट इयर आम्ही इकडे येऊ तर अजून चांगलं आयोजन आम्हाला बघायला भेटेल, आणि यावर्षी तर खूपच चांगलं आयोजन होतं. तर हॅट्स ऑफ टू यू गाईज, थँक्यू व्हेरी मच. शेवटचा प्रश्न जात राहता, मॅट आणि टर्फ यामध्ये काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे ऍक्च्युली. स्पाइक्स मध्ये खेळणं जे आम्ही, मला तर जास्त सवय नाहीये पण इकडे आलो तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पहिल्या मॅचला तुम्ही बघितलं असेल 235 वगैरे मी खाल्लेले रन्स खाल्लेले, पण नंतर जर चांगला प्लेअर तोच असतो की आपले सिच्युएशन्स अडॅप्ट करतो लवकर, तर मला तेच म्हणायचंय की जर आम्ही नेक्स्ट इयर आलो तर इकडे आम्हाला टर्फ वर खेळायला मिळेल ही कमिटीकडे मी हे करतो की, पण खरंच खूप चांगलं नियोजन होत आहे. निश्चित, धन्यवाद रोहन राजेसाहेब, पुढल्या वर्षी आपल्याला या ठिकाणी टर्फ नक्कीच मिळणार.